सर्वसाधारण सभेमध्ये बोट घेऊन प्रवेश करत राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी नालेसफाईच्या विरोधात अनोखे आंदोलन केले. कर्जरोखे नंतर आता नालेसफाईवरून विरोधक आक्रमक झाले आहेत. राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी थेट बोट घेऊन पुणे महानगरपालिकेत प्रवेश करत अनोखे आंदोलन केलं. तसेच ऐन पावसाळ्यात नालेसफाईच्या अभावामुळे नागरिकांवर बोटीने प्रवास करायची वेळ आली आहे अशी टीकाही यावेळी करण्यात आली. नालेसफाईची कामे पावसाळ्यापूर्वीच होणे अपेक्षित होते याची महापौर टिळकांकडून तपासणीही करण्यात आली होती, मात्र त्यानंतर आदेश देऊनही योग्य त्या प्रकारे नालेसफाई न झाल्याने पहिल्याच पावसात अनेक घरात पाणी शिरल्याच्याही घटना घडल्या होत्या. यावर अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचेही आदेश देण्यात आले होते. तसेच महापौर टिळकांनी स्वतः देखील नालेसफाईच्या कामावर नाराजी दर्शवली होती. एवढ्या घडामोडीनंतर अद्यापही नालेसफाईचा प्रश्न न सुटल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी या विरोधात आक्रमक होऊन अनोखे बोट आंदोलन केले. यावेळी नगरसेवक योगेश ससाणे आणि सायली वांजळे यांनी बोट घेऊन महापालिकेत प्रवेश केला. तसेच नालेसफाईच्या दोषींवर कडक कारवाईची मागणी केली. यावेळी नालेसफाई न झाल्याने पुणेकरांना गाडी सोडून बोटीने प्रवास करावा लागत आहे अशीही टीका करण्यात आली.